नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत संतापजनक विषयाविषयी। CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये 7वी ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा संपूर्ण 2100 पानांचा जो इतिहास देण्यात आलेला आहे त्यातली 150 पानं 17व्या आणि 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासासाठी वाहण्यात आली आहेत। मात्र यामध्ये केवळ 1.5 पानामध्ये मराठ्यांचा इतिहास ओळखलेला आहे। विशेषतः शिवरायांचा इतिहास हा अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये ओळखण्यात आलेला आहे। त्यांना छत्रपती असा सुद्धा त्यांना म्हणण्यात आलेलं नाही आहे, त्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसरीकडे महाराष्ट्रातल्या संतांचा जातीवाचक उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि अत्यंत संतापजनक असा जो प्रकार मराठ्यांचा इतिहासाचं सुवर्णाक्षरांनी लिहिलेला एक सोन्याचं पान समजलं जातं, जो इतिहास ज्या इतिहासाची दखल घेतल्याशिवाय भारताचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही अशा इतिहासाला पूर्णपणे बाजूला सारण्यात आलेलं आहे। हे नेमकं का घडलेलं आहे, याला चूक म्हणायची की याच्यामागे आकसाची भूमिका आहे। अशा प्रकारे इतिहास मांडला गेल्यामुळे ज्या पिढ्यांना आता हा इतिहास शिकवला जातोय त्या पिढ्या नेमक्या कशा प्रकारे घडणार आहेत, त्या पिढ्या कुठला इतिहास त्यांच्या बालमनावर कोरला जातोय आणि त्याचे भविष्यात या पिढीवर काय नेमके परिणाम होऊ शकतात, आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर, इतक्या संवेदनशील विषयावर, महाराष्ट्राच्या दृष्टीनं अस्मितेच्या असणाऱ्या या विषयावर महाराष्ट्रातले खासदार एकत्र का येत नाहीत, आवाज का उठवत नाहीत, काय संपूर्ण ही प्रक्रिया सुरू आहे, यासारख्या अनेक प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत इतिहासात CBSE नापास या खास कार्यक्रमात। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या पुस्तकामध्ये नेमका काय सावळा गोंधळ झालेला आहे, कशा प्रकारे मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा एक प्रकारे अपमान करण्यात आलेला आहे, बघूया याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। भारताच्या इतिहासाच्या पानांवर एक नजर टाकली तर मराठ्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं गेलं पाहिजे, एवढं मोठं योगदान महाराष्ट्राच्या शूरवीरांनी दिलंय। हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ते अटकेपार झेंडे लावणारे पेशवे, तसंच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांतीची बीज रोवणारे चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, पण ह्या महापुरुषांना CBSEच्या इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यात आलंय। CBSEच्या 7वी ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 2100 पानांचा इतिहास आहे। 17व्या आणि 18व्या शतकातील इतिहासासाठी त्यातील तब्बल 250 पानं आहेत। मात्र मराठ्यांचा इतिहास केवळ 1.5 पानातच उरकलाय, आणि त्यातही फक्त 4 ओळींमध्ये शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करण्यात आलाय। या उलट ज्या नादिर शहानं भारताची लूट केली त्याची मात्र इत्थंभूत माहिती ह्या पुस्तकात दिली आहे। NCERTच्या ह्या अजब कारभाराला तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप सर्वच इतिहास तज्ज्ञांनी केलाय। शिवपूर्व काळापासून तर थेट स्वातंत्र्य मिळेपर्यंत मराठ्यांच्या कामाचा चांगला परामर्श त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नाही। क्रांतिकारकांचं काम, सावरकर वगैरे मंडळींचं, कुठेही नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं काम किती महत्त्वाचं आहे, ज्या पद्धतीने, ज्या फोकसने तिथं सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं गेलेलं। याबाबत वैचारिक लढाई देण्याचा निर्धार पुण्यातील इतिहास संशोधन मंडळानं आणि काही इतिहास तज्ज्ञांनी घेतलाय। मात्र ह्याबाबत शिक्षण विभाग आणि विशेषतः महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। या 250 पानांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाला, म्हणजे शिवकाळाला आणि 18व्या शतकाला फक्त 1.5 पानं दिलेली आहेत। आधी केवळ काही राज्यांपुरताच मर्यादित असणारा CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम आता महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्येही सुरू होऊ लागलाय, आणि ह्याच अभ्यासक्रमाची आखणी करताना मात्र महाराष्ट्राच्याच इतिहासाला सरळ सरळ बगल देण्यात आली आहे। तर आपण बघितलं की या पाठ्यपुस्तकामध्ये नेमकी काय आगळी करण्यात आलेली आहे इतिहासाविषयी, आणि याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत। भारतकुमारजी, तुमचं स्वागत। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पुण्यातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे चर्चेमध्ये सहभागी झाले। आपण चर्चेला सुरुवात करूया भारतकुमार राऊत यांच्यापासून। राऊत सर, तुम्ही पहिल्यांदा राज्यसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता, मराठ्यांचा इतिहास हा एवढा प्रचंड मोठा कालखंड आहे ज्याची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा सोडाच भारताचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्यावर अशा प्रकारे अन्याय करण्यात आलेला आहे। अन्याय हा खरं तर खूप छोटा शब्द मी वापरतो आहे, केवळ 1.5 पानामध्ये हा इतिहास ओळखण्यात आलेला आहे।
सीबीएसईचं जे पॅनल असतं, प्रत्येक शब्द आणि शब्द वाक्यन वाक्य तपासून काय अभ्यासक्रमात घ्यायचं हे ठरवलं जातं. सीबीएसईचा अभ्यासक्रम हा यूपीएससीचे विद्यार्थी सुद्धा इतिहासाचा अभ्यासक्रम म्हणून फॉलो करत असतात. अशा प्रकारे एवढी तज्ज्ञांची समिती नेमलेली असते, पॅनल असतं, शब्द शब्द तपासून घेतला जात असतो. अशा परिस्थितीत सुद्धा जो प्रकार या 7वी ते 12वीच्या पुस्तकामध्ये घडलेला आहे, याला केवळ नजरचूक म्हणता येईल की हा महाराष्ट्रावर असलेला आकस आहे, आकसातून हा प्रकार घडलेला आहे. काय म्हणाल तुम्ही? हा प्रश्न काल मी राज्यसभेमध्ये मांडला आणि त्याला निदान विरोधी पक्षाच्या बाकावरच्या लोकांनी हा खूप चांगला प्रतिसाद दिला. सगळं वातावरण क्षुब्ध झालं, त्याच्यामुळे आनंद वाटण्यासारखं काही नाही, परंतु मला समाधान वाटलं की निदान या विषयावर तरी, शिवबांच्या शिवरायांच्या प्रश्नावर तरी आज आपले खासदार हे एकत्र येत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की फक्त अशा तऱ्हेने एकाने आवाज उठवल्यानंतर दुसऱ्यांनी काम करायचं का, की स्वतःहून काही काम करायला पाहिजे? तसं काही झालेलं दिसत नाही. मी स्वतः या विषयावर सीबीएसईकडे चौकशी केली, म्हणजे काल बोलल्यानंतर मी काल दिवसभर आणि आज दिवसभर त्याच्यावर चौकशी केली, तेव्हा मला असं सांगण्यात आलं, हे मला खरं खोटं अजून करून घ्यायचंय, मी सब्जेक्ट टू करेक्शन बोलतोय. त्यांचं म्हणणं असं की जेव्हा आम्ही नामवंत इतिहासकारांकडून हा हे शब्द लिहून घेतलं, त्याची ज्या प्राथमिक तयारी झाली, त्याच्यानंतर आम्ही त्या त्या भागातल्या त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांकडे हा मसुदा पाठवतो, आणि हा मसुदा पाठवल्यानंतर त्यांच्याकडून जेव्हा त्याच्यावर ओके येतो किंवा काही फेरफार सांगितले जातात, त्याची पुन्हा छाननी करून नंतर आम्ही हा अभ्यासक्रमामध्ये हा दाखल करतो. हे जर खरं असेल तर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तो महाराष्ट्रातले जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, महाराष्ट्रातले जे इतिहास संशोधक आहेत, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासन आहे, ज्यांच्याकडे शिक्षण खातं आहे, ज्यांच्याकडे सांस्कृतिक व्यवहार खातं आहे, यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की यावेळी आपण सर्वजण काय करत होतो. हा जो अभ्यासक्रम हा आता मी हा का काढला हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, कारण हा अभ्यासक्रम आधीच आहे. अभ्यासक्रमाची जी पुनर्बांधणी असते त्याचं काम साधारणपणे ऑक्टोबरमध्ये, म्हणजे टर्मच्या पहिली टर्म संपत असताना सुरू होतं, म्हणजे टर्म संपत असेपर्यंत पुढच्या वर्षासाठी नवा अभ्यासक्रम हा येऊ शकतो असं मानलं जातं. म्हणून मी हा आत्ता काढला की जेव्हा नवीन अभ्यासक्रम येईल त्याची तयारी करताना माझा हा विचार त्यांच्यामध्ये गेला पाहिजे. मला सांगायचं होतं असं की जेव्हा हा विषय त्यांनी जर का मराठ्यांचा इतिहास, म्हणजे माझी भावना अशी आहे, जर मराठ्यांचा इतिहास असेल तर महाराष्ट्रातल्या काही इतिहास संशोधकांना, काही शिक्षण तज्ज्ञांना, महाराष्ट्राच्या सरकारला त्यांनी हे विचारलं असावं. आणि जर विचारलं असेल आणि त्यावेळी त्यांच्याकडून काय काय प्रतिक्रिया गेली, त्यांनी आपला काय मसुदा दिला, हे सुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहे, कारण मी चौकशी करत होतो 2 दिवस महाराष्ट्र शासनाकडे हा विषय मांडण्यापूर्वी, कुणालाही ढिम्म काहीही माहीत नाही, कोणी उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही, इकडे शालेय शिक्षण विभाग नाही, इतिहास संशोधन मंडळ नाही, कुणीही याच्याबद्दल विचार करत नाही. आणि असं जर झालं तर महाराष्ट्रावर अन्याय होणारच. महाराष्ट्रावरचा अन्याय ठीक आहे, हा शिवरायांवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर अन्याय झाला. बिलकुल, हा शिवरायांवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा अन्याय आहे असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे आहेत. शरदजी, एक संपूर्ण यंत्रणा असते, केवळ झी 24 तासनी हा विषय सगळ्यात पहिल्यांदा लावून धरला आणि अर्थातच सगळ्याच माध्यमांनी तो उचलला, कारण हा तितका महाराष्ट्राच्या अस्मितेचा निश्चितपणे विषय आहे. मात्र हा विषय माध्यमांनी उचलेपर्यंत किंवा कोणी खासदारांनी दिल्लीमध्ये जाऊन राज्यसभेमध्ये हा विषय मांडेपर्यंत महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षण खात्याला, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला, एकाही मंत्र्याला, एकाही आमदाराला याच्यामध्ये किमान लक्ष घालावं, काय नेमकं इतिहास या पिढीला शिकवला जातो हे पाहावं असं का वाटलं नसावं? नाही, याबाबत सन्माननीय भरतकुमार राऊत यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की या संदर्भात महाराष्ट्रातले जे इतिहास संशोधक आहे त्यांच्याकडे आधी मसुदा पाठवला जातो आणि तो मसुदा पुन्हा या समितीकडे येतो. आता ही जी समिती आहे, टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटी, पाठ्यपुस्तक विकास मंडळ, तर याच्यामध्ये 19 सदस्य आहेत आणि प्रकाशनामध्ये 5 सदस्य आणि 2 सदस्य मॉनिटरिंग कमिटीचे आहेत. या मॉनिटरिंग कमिटीमध्ये 1 सन्मान्य सदस्य श्री जी पी देशपांडे आहेत. आता मला माहिती नाही हे देशपांडे साहेब महाराष्ट्रातले आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत,
म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यांनाही विचारलं पाहिजे की तुम्ही तर हे सर्व मॉनिटरिंग करत होता, ह्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे ही माहिती अगोदर घेतली पाहिजे, आणि त्यानंतर मग शिक्षण खात्याला सुद्धा या संदर्भात विचारलं पाहिजे. पण झालेला प्रकार हा गंभीर आहे, हा योग्य नाही, महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, आणि मराठी साम्राज्य ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. नाही रणपिसे साहेब, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्याची जी कमिटी नेमलेली होती त्यातल्या तज्ज्ञांचीच फक्त ही चूक आहे, याच्यामध्ये सरकारला कुठेही जबाबदार धरता येणार नाही, मंत्र्यांना कुठे जबाबदार धरता येणार नाही, इतर नेत्यांना कुठे जबाबदार धरता येणार नाही, असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, मी असं म्हटलं की टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटी जी आहे ती सुरुवातीला या संदर्भामध्ये निर्णय घेते, त्यानंतर मॉनिटरिंग कमिटी ते सगळं पाहते. हो, त्याच्यामध्ये देशपांडे नावाचे एक सद्ग्रस्त आहेत, प्राध्यापक देशपांडे, जी पी देशपांडे, आणि त्याच्यानंतर प्रकाशन समिती 5 लोकांची आहे. त्यानंतर सरकारचं निश्चितच त्यांनाही विचारलं पाहिजे, राज्य सरकारलाही विचारलं पाहिजे आणि केंद्र सरकारलाही विचारलं पाहिजे, सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र ही जी मॉनिटरिंग कमिटी आहे ती मुख्यत्वे करून जबाबदार आहे असं तुम्ही म्हणताय. इथे एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण अंकुश काकडे आणि प्रवीण गायकवाडांकडे जाणार आहोत, आणि त्यांना पण हे विचारूया की एखाद्या पिढीला अशा प्रकारे इतिहास शिकवला जाणं हे किती, याची लक्षणं, याचे परिणाम किती भयानक असू शकतात, चुकीचा इतिहास शिकवला जाण्या इतपत किंवा त्याही पेक्षा हे भयानक आहे का, याविषयी आपण चर्चा सुरू ठेवूया. इतिहासात सीबीएसई नापास याविषयी आपण चर्चा करतो आहोत. महाराष्ट्रातल्या इतिहासाविषयी जो एक खेळ करण्यात आलेला आहे, जी एक थट्टा करण्यात आलेली आहे, त्याविषयी महाराष्ट्रातले खासदार, महाराष्ट्रातले नेते का संतापत नाही आहेत, केवळ सरकारी उत्तरं का मिळत आहेत, इतर संघटना काय करतायत, याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष. प्रवीणजी, एरवी इतिहासाच्या जपणुकीसाठी मोर्चे करणारे, आंदोलनं करणारी तुमची संघटना, एवढं मोठं घडतं आहे, एवढी मोठी क्रूर थट्टा केली जाते महाराष्ट्राच्या इतिहासाची, मराठ्यांच्या इतिहासाची, तुम्ही याविषयी काहीच का बोलत नाही आहात, ह्याच्याविषयी कधी मोर्चा निघालेला दिसला नाही, किंवा ही बाबच महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रातल्या संघटनांच्या का लक्षात आली नाही इतक्या दिवसात? नाही, हा मूळ विषय जो आहे ते पांडुरंग बलकवडे आणि सदानंद मोरे यांनी ज्यावेळेस हा विषय गेल्या महिन्यापासून आमच्या समोर आणला, हो, हा आम्ही पूर्ण अभ्यास करतोय त्याच्यावर. आज तुम्ही नाशिकमध्ये जर पाहिलं तर सीबीएसईच्या काही अधिकाऱ्यांची पुतळे बनवून आम्ही त्यांना जोडेमार आंदोलन केलं, परंतु त्यांनी काय फार बदलणार नाहीये. आम्ही आंदोलन केले, मोर्चे केले, म्हणजे काय इतिहास बदलता येईल असं नाहीये. सगळ्यात मूळ विषय असा आहे की इतिहासाबद्दल या देशातल्या महाराष्ट्राच्या सरकारला आणि केंद्र सरकारला किती गांभीर्य आहे. इतिहास म्हणजे आपण त्याला दर्पण म्हणतो, म्हणजे आरसा. बिलकुल. वर्तमानातल्या पिढीला जर काय समजून घ्यायचं असेल आणि जर प्रेरणा पाहिजे असतील तर त्याला इतिहासात पाहावं लागतं. इतिहास हा खूप महत्वाचा असतो, ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात त्या सगळ्या इतिहासातून मिळतो, आणि अशा प्रकारे मराठा साम्राज्याचा इतिहास नेस्तंभूत करण्याची दिल्लेश्वरांची ही पहिली वेळ अशी नाहीये. एक लक्षात घ्या, दिल्लीतल्या बसलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत तिरस्कारच केलेला आहे महाराष्ट्राचा. कारण उत्तरेकडची जी राज्य आहेत, मग बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, इथल्या लोकांना मोगलशाहीला विरोध करताच आला नाही. आपण राजकारण पाहिलं, समाजकारण पाहिलं तर प्रेरणा ही महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. खरं आहे. परंतु आज जसा जसा देश प्रगती करायला लागलाय तसा तसा त्यांच्या लक्षात यायला लागलंय की आपल्या या सगळ्या समुदायामध्ये महाराष्ट्रातील मराठा समुदाय जो आहे, जो विविध जातीने तयार झालेला आहे, हा खूप शूर आहे, याचाच इतिहास सांगायला लागलो तर आपली नालायकी सिद्ध होते. आणि म्हणून दिल्लीचा नेहमी अन्याय, म्हणजे आपण अगदी अलीकडचं पाहिलं तर शरद पवारांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा सुद्धा आपल्याला इथे घेता येऊ शकतो की शरद पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्याचं षड्यंत्र दिल्लीत केलं जातं हे आजच्या काळामध्ये पाहायला मिळतं. तर इतिहासाबद्दल काय घेऊन पाहतात? बिलकुल, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ही चूक नाहीये, तुम्हाला असं म्हणायचं की ही चूक नाहीये, हा आकसच आहे, हे जाणीवपूर्वक केलं जातं. बिलकुल. आणि तुम्हाला असं वाटतंय, प्रवीणजी, की ज्या वेळेपासून या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये राजकीय हस्तक्षेप व्हायला सुरुवात झालेली होती त्या काळापासून अभ्यासक्रमाचं जे स्वरूप आहे, आपल्याला राजकीय सोयीचा जो इतिहास आहे तो शिकवला जावा, यासाठी सत्ताधारी कुणीही असो त्या त्या वेळच्या त्या त्या सत्ताधाऱ्यांनी आपला सोयीचा इतिहास शिकवायचा हे ज्यावेळेपासून धोरण सुरू केलेलं आहे तेव्हापासून या सगळ्या चुका घडायला सुरुवात झाली आहे. निश्चितच. एनडीए सरकार असताना मुरली मनोहर जोशी हे
मनुष्यबळ विकास मंत्री म्हणजे केंद्रातले शिक्षण मंत्री यांनी ज्या वेळेस इतिहासात बदल करायला सुरुवात केला, हिंदुत्ववादाला पोषक आरएसएसच्या विचारसरणीचा आणायचा सुरुवात केला, त्याला भगवं म्हणलं गेलं. भगवा हा शब्द खरं त्याला वापरलं जाऊ नये, पण भगवीकरण असं म्हटलं गेलं. खरं तर भगवा हा शब्द खूप वेगळा आहे, बुद्धाशी जोडलेला आहे, परंतु त्या पद्धतीने आपण त्याला फार तर फार ब्राह्मणीकरण इतिहासाचं करण्याचा सुरू झाला. त्याच्यानंतर अर्जुन सिंग आले, ज्यावेळेस अर्जुन सिंग आले त्यांनी सुद्धा बदलायचा प्रयत्न केला. आता या देशाचा इतिहास आहे ना, धर्माच्या दृष्टिकोनातनं, जातीच्या दृष्टिकोनातनं आणि विविध विचारसरणीच्या आता जो आलेला इतिहास आहे तो मुस्लिम धार्जीने म्हणजे काँग्रेस प्रणित सरकारला आम्ही सेक्युलर आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. कारण शिवाजी महाराजांची प्रतिमा देशभरामध्ये हिंदू राजा म्हणून करण्यात आलेली आहे आणि मराठ्यांचं राज्य अगदी पेशव्यांपर्यंत जर पाहिलं तर हे पूर्ण हिंदूंचं राज्य होतं. अशा कारणाने ते त्या काळामध्ये दाबलं जाते. बिलकुल. बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता नाही, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता नाही, मध्य प्रदेशमध्ये नाही, गुजरातमध्ये नाही, आणि इथल्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी सुद्धा हा प्रयोग केला असू शकतो. कारण आज अफजल खानाचं वध दाखवायचं म्हटलं तर अफजल खान मारताना दाखवू नये अशा प्रकारची सुद्धा एक, आम्ही काय मुस्लिमांच्या विरोधात नाही, पण इतिहास हा इतिहास म्हणून दाखवला पाहिजे. मला बिलकुल इतिहास हा इतिहास म्हणून दाखवला पाहिजे असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यामुळेच हा एक प्रकारे मुस्लिमांना खुश करण्यासाठी सुद्धा काँग्रेसची सो कॉल्ड जी सेक्युलर प्रतिमा आहे ती जपण्यासाठी सुद्धा हा प्रयत्न असू शकतो अशी अत्यंत गंभीर शंका प्रवीण गायकवाड घेत आहेत. अंकुश काकडे, हे तुम्हाला पटतंय का? कारण या प्रवीण गायकवाड जे म्हणत आहेत त्यातलाच एक मुद्दा जर आपण विचारात घेतला तर शिवरायांना या पुस्तकामध्ये छत्रपती म्हटलं गेलेलं नाहीये, त्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. मात्र ज्या नादीरशहानं भारताची लूट केली त्याची मात्र इत्यंभूत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. काय याचा अर्थ समजायचा? अमोलजी, प्रथमतः जीच विश्वसनीय हा प्रश्न हातामध्ये घेतला, लोकांच्या समोर आणला. काल भरत कुमार राऊतांनी राज्यसभेमध्ये तो प्रश्न मांडला आणि त्यापूर्वी पांडुरंग राऊत, निनाद बेडेकर आणि सदानंद मोरे यांनी ही वस्तुस्थिती पुणेकरांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. 15 दिवसापूर्वी आम्हा काही मंडळींना त्यांनी बोलवलं आणि हे निदर्शनामध्ये आणलं. त्याच वेळेला त्या ठिकाणी जमलेले सगळ्या राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांनी या बाबतीमध्ये आपण आवाज उठवला पाहिजे असा निर्णय घेतला. प्रवीण गायकवाडांनी जे काही थोडे मुद्दे मांडलेत त्याच्या काही मुद्द्यांशी मी निश्चित सहमत आहे की प्रत्येक वेळेला दिल्लीचा महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, इतिहास असेल, या बाबतीमध्ये पूर्वग्रह दूषित आहे. आज या ठिकाणी मला सेनापती बापटांचं वाक्य आठवतं. त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, असं एकीकडे सेनापती बापट म्हणून गेले आणि दिल्लीमध्ये बसलेले राज्यकर्ते मात्र हे सोयीस्कर याच्याकडे डोळेझाक करतायत आणि मराठ्यांचा इतिहास सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या बाबतीमध्ये मात्र दुर्लक्ष करण्याचं अक्षम्य पाप येते या ठिकाणी करतायत, हे अतिशय निषेधार्थ आहे. या ठिकाणी मी भरत कुमार राऊतांना सांगेन की तुमच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल किंवा सगळ्याच महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. कोणाचं सरकार आहे हे महत्वाचं नाही. आतापर्यंत तो उठवला गेला पाहिजे होता असं तुम्हाला वाटत नाही का? हेच जर एखाद्या दक्षिणेतल्या राज्याच्या बाबतीत, त्यांच्या इतिहासाच्या बाबतीत अशी खोळसाळ भूमिका घेतली गेली असती तर आतापर्यंत इतके हेवीवेट्स मंत्री आपल्याकडे आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, स्वतः पवार साहेब दिल्लीमध्ये आहेत ज्यांचं प्रचंड वजन आहे, त्यांच्याकडून आतापर्यंत याविषयी कुठलीही ठोस भूमिका घेतली गेलेली आम्हाला बघायला मिळालेली नाही. जी सरकारी उत्तरं देण्यात आली, विशेषतः राज्यसभेत जे उत्तर देण्यात आलं ते सुद्धा चौकशी करू, बघून घेऊ काय आहे त्या चुका सुधारू, असं एक सरकारी छापातलंच उत्तर मिळतंय. याच्या पलीकडे अस्मितेचा प्रश्न म्हणून याच्याविषयी कुणीही पेटून उठताना दिसत नाही आतापर्यंत. नाही अमोल, आपण म्हणता ते बरोबर आहे. हे जर का उत्तर प्रदेश किंवा दक्षिणेकडल्या राज्यांच्या बाबतीमध्ये झालं असतं तर त्या ठिकाणचे सर्व पक्षीय खासदार एकवटले असते आणि त्या ठिकाणी लढा उभारला असता. दुर्दैवाने या प्रश्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातले सर्व पक्षीय खासदार त्या ठिकाणी अजूनही म्हणावा तितकासा आवाज उठवत नाही, हे सत्य आहे. परंतु या बाबतीमध्ये राजीव शुक्लांनी दिलेलं सुद्धा उत्तर आपण म्हणतात ते काही फार समाधानकारक अशातलं भाग नाही. त्यांनी त्या ठिकाणी तत्काळ सांगायला होतं याची आम्ही चौकशी करू, त्याच्यामध्ये जे काही दोषी असेल किंवा जे काही दुरुस्त असेल ते आपण दुरुस्त करू. याविषयी भारत कुमार राऊतांना बोलायचंय. राऊत साहेब यायला पाहिजे होतं. बिलकुल राऊत साहेब बोला.
अंकुशजी काकडे आपण इतक्या तळमळीने सांगतायत की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आपल्या खांद्याला खांद्याला उभं राहतील, आपली तळमळी समजू शकतो. मी याच्यात पक्षीय राजकारण आणू इच्छित नाही, परंतु माझा कालचा अनुभव असा आहे की आम्ही शिवसेनेचे खासदार आणि भाजपाचे खासदार ज्याच्यावर उभे राहिले, तिकडे काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रवादीचे खासदार मख्खपणे बसून होते. तुम्ही जर बघितलं तर राजीव शुक्लांच्या मागे, आपल्या टेलिव्हिजनवर पण दिसेल, राजीव शुक्लांच्या मागे आपल्याला प्रफुल्ल पटेल बसलेले दिसत आहेत. त्यांनी निवडून आलेले खासदार आहेत, तरी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया आपण बघा. आपले राष्ट्रवादीचे तिकडे 7 खासदार आहेत, काँग्रेसचे खासदार आहेत. मला परत मला पक्षीय भूमिका घ्यायची नाहीये, परंतु आपण जे सांगितलं खांद्याला खांद्याला लावून लढू, त्या मला आपल्याला सांगायचं आहे, खरा वीर वैरी पराधीनतेचा, हे जे संदेश बापटांचं वाक्य जे म्हटलं गेलं ह्याच्यामध्ये, खरा वीर वैरी पराधीनतेचा, हे आपल्याकडचे वीर जे आहेत ना, हे पराधीनचे पराधीनतेचे वैरी नाहीत, हे पराधीन आहेत, असं काल त्याने दाखवून दिलेलं आपल्या वागणुकीने. बिल्कुल. आणि याच्या पुढचा जाऊन जो मुद्दा उपस्थित होतो, जर प्रवीण गायकवाडांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे, तर्कसंगत आहे, असं जर आपण गृहीत धरलं की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीनुसार अभ्यासक्रम आखत असतो आणि जाणीवपूर्वक तसा अभ्यासक्रम आखला जातो, तर मग ही जी दुसरी अपेक्षा आपण व्यक्त करतो आहोत की सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून उभं राहायचं, ही अपेक्षा खरंच पूर्ण होऊ शकते का? या दोन्ही बाबी एकाच वेळी अस्तित्वात असू शकत नाहीत, त्यातलं नेमकं काय खरं आहे याचा आपण शोध घेऊया पुढच्या सेगमेंटमध्ये. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.